वाढेल, धावसंख्या शून्यावरनं दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचेल. धावफलकाचा श्री गणेशा आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाला. पहिला बॉल जो खूप चांगल्या पद्धतीनं अलॉंग द कार्पेट खेळला आणि दोन रन्स या चेंडूवर एकवटल्या गेल्या. या दोन धावानं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, प्रारंभ खूप चांगला झालाय. मात्र जिथनं सुरुवात केली ना त्यापेक्षा जिथनं शेवट करताय ते महत्वाचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, उलट्या हाताने खेळायचं आहे. चेंडूवाने बॅटमध्ये संपर्क नाही आहे, एक बाउंड्री आहे या मैदानावरची जी थोडीशी छोटी आहे आणि त्याच बाउंड्रीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न या मैदानावर फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. जिथे चेंडूही खूप लवकर ट्रॅव्हल होतो ते क्षेत्र थर्डमॅनमध्ये, जिथे षटकारामध्ये करवट करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा सातत्यपूर्ण राहिलाय. वेट केला, जागा बनवली, पॉइंट ना प्रदीम, सुपर कॅच इथे पकडलाय, विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला, फलंदाज आउट. नवीन बॅटर यावेळेस मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता शाहरुख शेख ला पुढे प्रमोट केलं गेलंय. संधी दिली गेली आहे पुढे बॅटिंग करण्याची. वन डाऊन च्या स्वरूपानं खूप लवकर यावं लागलंय वन डाऊनच्या बॅटरला मैदानामध्ये, कारण पहिलं षटक प्रगती पदावर, दुसराच बॉल तीन चेडूचा खेळ. इथे फटका चांगला खेळलाय, 38 सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू टप्पा खेळल्यानंतर थोडीशी दिशा बदलली, थोडासा संत झाला, तसंच फायदा मिळाला क्षेत्ररक्षकांना. चेंडूला जवळ उचललंय, धावसंख्येत इथे दोन न वाढ होईल. धावसंख्या दोन या आकड्यानं पुढे सरकताना यावेळेस जाऊन पोहोचली आहे ती चार या आकड्यावर. सुरुवातीपासूनच थोडेसे हात खोलण्याचा प्रयत्न आहे, कारण चार षटकांची मॅच आहे. या चार षटकांमध्ये किमान 45 ते 48 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. जेव्हा सहा षटक असतात तेव्हा 50-55 ठीक आहे, मात्र चार षटक आल्या ना की तुम्हाला जास्त धावा जोडाव्या लागतात, कारण इथे फलंदाज नेहमीच हात खोलण्याचा प्रयत्न करतात. चेंडू जर रडार मध्ये येत राहिले तर एक मोठी टोटल जी लगेच धावफलकावर लागून जाते, आणि त्याचंच कारण आहे इथे फलंदाजांनी सुरुवातीपासून थोडीशी आक्रमकता, थोडीशी दाहकता ती मैदानात दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र त्यामध्ये हवं तसं येत नाही, यश येत नाहीये. त्याचं कारण गोलंदाजीचा अटॅक आणि त्या गोलंदाजीचा हा तिखट मारा, एक अचूक टप्पा. साई पुढचा बॉल घेऊन, साईचा हा बॉल शरीरापासून दूर इथे खेळला, अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्हचा प्रयत्न, ज्यावर धाव मिळणार नाहीये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला जाईल. अवे फ्रॉम द बॉडी तुम्ही जेवढे जास्त खेळाल तेवढी जास्त संधी द्याल गोलंदाजाला हवी होण्याची, आणि ते झालं यावेळेस. शरीरापासून दूर न खेळण्याचा प्रयत्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, धावफलकावर एक विकेटच्या पतनानंतर टीम रांजणगाव जाऊन पोहोचली होती 4-4 या आकड्यावर. नवीन गोलंदाजाला यावेळेस गोलंदाजी करण्याची संधी दिली आहे. चेतन च्या हातामध्ये बॉल आहे. चार षटक इथे चार गोलंदाज वापरणं बंधनकारक. प्रत्येक गोलंदाज षटकाकरता एक नवा गोलंदाज तुम्हाला वापरायचा, एक नवा पर्याय तुम्हाला या मैदानामध्ये घेऊन यायचा आहे. इथे दांडीगुल झाली आहे, माघारी परतावं लागेल, फलंदाज आउट.
विकेट आली आहे. माघारी परतावं लागलंय बॅटरला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटक्याकरता जागा बनवत होता. एक बैठकीच्या स्वरूपानं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे असफल ठरला आणि विकेट मिळाली बॅटरला. बॅटरची इथे गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. चेतन पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं. इथे सॉफ्ट हँडरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकानं चांगला झेल पकडलाय, माघारी परतवलाय, गोल्डन डकचा शिकार केलाय. मैदानामध्ये ज्या पावलानं आला होता त्याच पावलानं निराश मनानं हताश मनानं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट नंबर 3, तिसरा हादरा, तिसरा गडी तंबूच्या आसरला परत. न्यूमॅनिन सोहेल शेख मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. स्ट्रकरीनकडे बॅटिंग करायची, जॉन हॅट्रिक, हॅट्रिकची संधी आहे. यावेळेस काय हॅट्रिकची संधी इथे कम्प्लीट केली जाईल. या मॅचमध्ये एक विकेट हॅट्रिक, आजच्या दिवसाची पहिली विकेट हॅट्रिक इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. फटका फसलाय, विकेटची हॅट्रिक काय इथे कम्प्लीट होईल. इथे दोघांमधलं कॉलिंग, त्याचा अभाव. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि चेंडू जमिनीवर पडला. दोघांच्या या कॉलिंगच्या नादात लाभ झाला बॅटरचा, त्याला धावा मिळाल्या 2. या 2 धावाने धावसंख्यात वाढ होती. धावसंख्या 2 या आकड्यानं पुढे सरकते. धावसंख्या पुढे सरकून यावेळेस जाऊन पोहोचली आहे ती 6 रन्स 6 या आकड्यावर. 6 ही धावसंख्या राफलकावर आहे. षटक जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र संधी निर्माण होती, त्या संधीचं केलं सोनं. यष्टरक्षकानं इथे टिपलाय अचूक झेल, विकेट मिळतीय खेळाडूबाद. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरन पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल, तेवढा चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळालाय. अलॉंग द कार्पेट चेंडू आलाय, जोपर्यंत उचलला गेला. एक सिंगल इथे मिळताना एक या धावसंख्येत दाफलकात वाढ होती, धावसंख्येत भर होती. धावसंख्या 1 न पुढे सरकताना यावेळेस जाऊन पोचती ती 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 ही धावसंख्या. थोडस शांत ठेवलंय इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला. ज्या पद्धतीनं शांत ठेवलंय, ज्या पद्धतीनं इथे बंदिस्त केलंय, काबिले तारीफ. 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण एका चांगल्या टीमला या पद्धतीनं थोडस वेटीस धराल तर निश्चित या मॅचवर तुम्ही एक इतिहास रचाल. एक इतिहास रचण्याचा प्रयत्न इथे करतोय टीम. चेतन खरे आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. दोन चेतन आहेत या टीम मध्ये. एक चेतन खरे जो यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि एक चेतन देशमुख आहे. चेतन खरे आणि चेतन देशमुख असे दोन खेळाडू या टीम मध्ये आहेत. यावेळेस चेतन खरे आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा आलाय एक दमदार चौकार 4. या दमदार चौकारानं धावसंख्या सुस्थितीमध्ये येते. धावसंख्या आता वाढतीये 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा. ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर राहिलाय. पंच इशारा करतात इट्स अ वाईड. अतिरिक्त धावसंख्येनं भर, धावसंख्या 13 वर.
तिसरं षटक प्रगतीपथावर आलाय. टीम स्ट्रगलमध्ये होती, अडचणीमध्ये होती. या स्ट्रगलच्या काळात, या अडचणीच्या काळात टीमच्या मदतीला धावून आलाय लेफ्ट हँडर बॅटिंग करण्याकरता जो मैदानामध्ये आहे शाहरुख. चांगले स्ट्रोक आतापर्यंत खेळलाय, कारण 7 धावांवर तो बॅटिंग करतोय. 6 चेंडूने त्यानं फेस केलंय. एक चौकार या वस्त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, तो शाहरुख. पुन्हा एकदा स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल त्याच्या विपक्ष चेतन खरे. चेतन आणि शाहरुख या दोघांमधला हा संघर्ष. फुल टॉस बॉल, मिडल ऑफ द बॅट खेळणं शक्य झालं नाही, मात्र पंच एक हात बाहेर काढतायत आणि इशारा करतायत, इट्स अ नो बॉल, इट्स अ बीमर. या बीमरनं धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या नो प्लस वन न वाढतीये, वन प्लस वन म्हणजे या दोन धावांना धावसंख्येत वाढ झालीय. धावसंख्या जाऊन पोचली होती यावेळेस 15 runs, 15 या आकड्यावर. सन्माननीय युवराज भाऊ टोनपे इथे उपस्थित होत आहेत. युवराज भाऊ, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. यावेळेस चेंडूला खेळला गेलाय, पुन्हा एकदा एक सिंगल इथे सहजतेने मिळाले. फिल्डिंग चांगली आहे, फेकी अचूक आहे, त्यामुळे एकच धावर समाधान मानावं लागेल. एक या धावसंख्येनं धावफलकात वाढ होती, धावसंख्या एक न वाढताना 16 runs, 16 ही धावसंख्या धावफलकावर आहे. मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपलब्ध होत आहेत. सन्माननीय युवराज भाऊ या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आलेत, त्यांचं स्वागत आहे. इथे चांगला स्ट्रोक खेळला, क्षेत्रक्षक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न वेगानं आला, चेंडूला फेल केली. एक सिंगल बी आले, दुसरीचा कॉल आहे आणि झोन ऑन स्ट्राईक एनचा खेळाडू होता विकेटच्या मध्ये, अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावताना तो पाहायला मिळाला. त्याचा हा सुसाट वेग, इथे 2 runs इझिली कम्प्लीट होत आहेत आणि या दोन धावानं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 2 न वाढताना 18-18. पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेस फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, फलंदाजाला हतबल हताश करणारी लाईन. तो त्याचा बॉल त्याच्या देहेष्टीवर जाऊन आदळलाय, मात्र देहेष्टीवर लागल्यानंतर एक वेगानं सिंगल कम्प्लीट केली. या एक धावानं धावफलकात वाढ, धावसंख्या 19 runs 19. चार चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू अजूनही शेष आहेत. उर्वरित 2 चेंडूत काय, इथे एकाला चांगला स्ट्रोक, एकाला चांगला फटका, या 2 चेंडू टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होईल का, याकडे लक्ष आहे सर्वांचं. इथे फटका फसलाय, चेंडू उंच हवेमध्ये गेलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. इथे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला गेलाय, विकेट मिळेल खेळाडू बाद. न्यू मॅन इन, न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय सिद्धार्थ पाटील, ज्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करता आलाय, 5 wickets डाऊन झाल्यात, 5 wickets इथे मिळाल्यात. इथे फटका हवेमध्ये आहे, मात्र कनेक्शन प्रॉपर नाही आहे, एलिमिनेशन तेवढं चांगल्या पद्धतीने बनलं नाहीये, त्यामुळे झेलच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. आणखी एक गडी, क्रमांक 6 फलंदाज बाजून तंबूच्या आसरला परत. सहावा गडी, 6 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा जर आपण विचार केला ना तर खूप किफायती षटक ठरलं. नवीन बॅटर जयराज आलाय, नवीन गोलंदाजी यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वर येईल. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कुणावीस धावा या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 wickets पतन झाल्यानंतर टीम रांजन गाव कडनं ज्या पद्धतीची अपेक्षा होती ते अपेक्षेच्या बिलकुल विपरीत खेळ. शाबीर आलाय,
गोलंदाजी ट्रैक वर गोलंदाजी करण्याकरता बघूया शाबीर कशा पद्धतीने गोलंदाजी इथे करताना पाहायला मिळेल. स्लो गतीचा चेंडू, स्लोवर वन बॉल, त्याला रीड करणं, त्याच्या रेषेमध्ये येणं, त्याला मिडल ऑफ द बॅट खेळणं शक्य झालेलं नाहीये. चेंडू विकेट कीपरचा वेध घेत त्याच्या हातामध्ये जाऊन लपलाय. एक निर्धाव बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. या पद्धतीनं जर डॉट बॉल येत राहिले तर निश्चित ही मॅच तुमच्या हातातनं निसटून जाऊ शकते. दोन बॉल डॉटच्या स्वरूपाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलगचे दोन चेंडू निर्धावच्या स्वरूपाने इथे हाताळले गेलेत. शाबीर आणखी एक बॉल कोलर टप्प्याचा असेल. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग, सलगचा तिसरा डॉट. या मॅच वर टीम सुकेना खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या नावाची शिक्कामोर्तब करत असताना, या मॅच वर आपली बाजू इथे लावून धरत असताना पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरनं सज्ज होतोय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याने टिपलेला हा झेल असं वाटलं अगदी सहज कॅच करेल, मात्र अंतिम क्षणी त्याच्या दोन हातांच्या मधनं चेंडू जमिनीवर पडला आणि धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या पुढे सरकली. धोनी आकड्यानं धावफलक वाढताना जाऊन पोचती येते 21 वर. तुझी खराब कामगिरी त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या वतीनं पाहायला मिळाली. अगदी सहज सोपा सारा झेल होता, दोन हातांच्या मधनं बॉल जमिनीवर पडला आणि इथे झेल सुटला, त्याबरोबर दोन धावा त्या महत्वाच्या आहेत. चांगला बॉल, पुनश्च एकदा कमी गतीनं चेंडूला हाताळलं, विकेट कीपरचा सहारा मिळाला निर्धावच्या स्वरूपानं. पाच चेंडूचा खेळ इथे कम्प्लीट झाला, या पाच चेंडूचा खेळ समाप्ती, एकेरीस 21 धावा दाखल गावर. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळातील, इथे पूर्वार्धाचा खेळ संपण्याच्या मार्गावर आहे. कमी गतीचा बॉल अगेन एकदा कारगिल साबित झालाय, चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये, या निर्धाव बॉल बरोबर षटक समाप्त झालं. क्रमांक 4 चा 24 चेंडूचा खेळ समाप्त, एकेरीस दहा फलकावर धावा आहेत 21. विजयाकरता उत्तरार्धाच्या खेळामध्ये येणारे 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22. या 22 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत, मात्र तत्पूर्वी आपण टॉस करता आवाज देऊया. यानंतर दोन टीम ज्या इन ऍक्शन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये दाबाडी मालेगाव आणि त्यांच्या विपक्ष झुंजार लखमापूर आणि दाबाडी दोन्ही टीमचे कॅप्टन, चला या नाणेफेक करण्याकरता आपल्याला संपर्क साधायचा आहे. दाबाडी आणि झुंजार लखमापूर या दोन टीम मध्ये कडा संघर्ष, एक बिग फाईट यानंतर तुम्हाला पुनश्च एकदा पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी आहे जी मैदानामध्ये अगिकूच केली आहे. दोन फलंदाज ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, चेतन आणि समाधान. स्ट्रायकर एनकडे समाधान आहे, नॉन स्ट्रायक एनकडे चेतन देशमुख. लखमापूर कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत.
सो जे होतोय गोलंदाजी ट्रॅक वरन पहिला बॉल धावा डिफेंड करायच्या सुरुवातीपासूनच तिखट मारा करावा लागेल इथे फलंदाजांना अगदी विटीस धरावा लागेल फलंदाजांना एक एक धावेला मोहताज करावा लागेल तर आणि तरच या मॅच मध्ये जागा निर्माण होईल पहिलाच बॉल मोठा फटक्याचा प्रयत्न हा ठाणे पुणे स्ट्रोक होता जायचं होतं ठाण्याला पोहोचला पुण्याला मात्र पंचाने इशारा केला हा नो बॉल आहे अतिरिक्त धावसंख्येनं भर धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन 2 वर पोहोचली आहे एकही चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला नाहीये अतिरिक्त धावसंख्या त्यामध्ये वाढ झाली आहे टार्गेटही छोटं झालंय येणारे जर आपण पाहिले तर इथन 24 बॉल आहेत आणि विजयाकरता तुम्हाला आता बनवायचे आहेत वीस धावा बनवायच्या आहेत दोन धावा लाफल काव्या लागल्यात पुढचा बॉल इथे बॅकफुटला गेला जागा बनवली चांगला स्ट्रोक इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट आज खूप चांगले स्ट्रोक आम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत त्याचं कारण या मैदानाचा भौगोलिक विचार प्रत्येक बॅटरच्या डोक्यात आहे कारण इथे मोठे फटके अगदी सहजतेने येत नाहीयेत तुम्हाला कॉपीबुक स्टाईलने खेळावा लागेल तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळावे लागतील आणि इथे सॉफ्ट हँडलचा वापर हा खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतोय फलंदाज आपला बेसिक्स ते इथे दाखवत असताना चांगले स्ट्रोक खेळत असताना यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिली सॉफ्ट हँडलने खेळलाय 2 कॉल आहे आणि इथे कम्प्लीट होईल अगदी सहजतेने या 2 धावा मिळतील मला वाटतं दाबाडी या टीमनं इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय बॅटिंगचा निर्णय घेतलाय फिल्डिंग करता प्राचार्य केलंय ते टीम लखमापूर झुंजार लखमापूर या टीमला झुंजार लखमापूर आणि दाबाडी या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज पुढचा बॉल घेऊन शॉर्ट प्लेनचा बॉल जागा बनवली अप्रतिम मॅग्निफिसंट सुपर कॅच काय अप्रतिम झेल गुड कॅच ऑफ क्वालिटी त्यावेळेस पहिला मिळाली काय सुंदरतेनं हा फटका सजवला गेला होता जागा बनवली फटक्या करता कट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत राहिला क्षेत्ररक्षक पूर्णपणे हवेत होता ज्यावेळेस त्यानं हा झेल पकडला ऍक्शन रिप्ले जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्याकरता ही खास पर्वणी आहे त्या चेंडूला रिप्ले मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पाहता येतं आणि इथे खूप चांगलं वर्क सुपर टेनिस क्रिकेट आणि आमचे कॅमेरामन निलेश पाटील यांच्या माध्यमातून आज सकाळपासून या स्पर्धेला 6,000 लोकांनी वॉच केलंय 6,000 लोक युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जी आली ज्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला सज्ज होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरनं पुढचा बॉल घेऊन इथे चांगला बॉल चांगली गोलंदाजी यावेळेस पहिल्या मिळाली पहिली सुरुवातीपासून बंदिस्त करायचंय आणि ते बंदिस्त करत असताना गोलंदाज हेच करावं लागेल एक एक धावेपासून वंचित ठेवावं लागेल एक एक धावेला झगडायला भाग पाडावा लागेल तर चुका होतील आणि या चुकांमधनं विजयाचा रस्ता तो तुम्हाला शोधता येईल इथे एक सिंगलनं दाफल गदवाड धावसंख्या 7 रन्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ इथे कम्प्लीट झालाय या पहिल्या नाही मला वाटतं एक बॉल शेष असेल एक अतिरिक्त बॉल या षटकामध्ये हाताळला गेलाय त्यामुळे एक बॉल शेष आहे एक नोचा इशारा आला होता इथे आवाज आलाय माघारी परतावं लागेल बाहेर जावं लागेल मैदानाच्या विकेटचं पतन खेळाडू बाद
सज्ज होईल गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅक वरन पडलेला बॉल घेऊन यावेळेस कट करण्याचा प्रयत्न आवाज नाही इथे नाही आहे, पंच तटस्थ आहेत, अपील तर बनतीये, अपील करावे लागेल, दडपण टाकायचंय, प्रेशर क्रिएट करायचं विपक्षी टीमला, या मॅच पासून थोडंसं दूर ठेवायचंय, तर मग इथे अपील करणं गरजेचं आहे, इथे विपक्षी टीम वर थोडंसं दडपण निर्माण करणं गरजेचं आहे, मात्र बॅट कशा पद्धतीने चालेल या मॅच मध्ये त्याकडे लक्ष राहील. अनपेक्षित बाउन्स, चेंडू अचानक उसळी घेतोय, या विकेटवर असे काही स्पॉट आहेत जिथे तुम्हाला अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळेल आणि यावेळेस तो अनपेक्षित बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडनं एक बाउन्सची जी वॉर्निंग आहे ती गोलंदाजाला आली आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल, उजव्या अष्टीच्या बाहेर ठेवलं, फलंदाजाला पुन्हा एकदा वेटीस धरलं, चांगली गोलंदाजी, फलंदाजाला चुका करायला भाग पाडतोय गोलंदाज, अगदी पुढ्यातनं बॉल त्याच्या हलकासा त्यामध्ये तुम्हाला फिरत किंवा हलकासा टर्न पाहायला मिळतोय आणि जी हरकत आहे चेंडू मधली त्या हरकतीमध्ये बरकत आहे. इथे डॉट बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीम करता खूप इम्पॉर्टंट आहेत. एकदा बॅकफुटला गेला, दिशा दिली चेंडूला, एक दावे करता इथे बाद, बोट आकाशाकडे, फलंदाज त्याच बोटा प्रमाण तंबूकडे, विकेटचं बदन, खेळाडू बाद. शाबीर इथे धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय शानवाज, बॅटिंग करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. टीम अडचणीमध्ये आहे, तीन विकेटचे पतन झालेत या षटकात, आतापर्यंत धाव येत नाहीये, एक एक धावे करता लढावं लागतंय, झुंजावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय आणि तेच हवंय इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, एक एक धाव रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो करत असताना इथे बॅकफुटला गेला, जागा बनवली, चांगला स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं, यावेळी चेंडूवर झेपावला, थोडासा अवाक्याच्या बाहेरचा बॉल होता तरीही त्या चेंडूवर त्यानं ड्राईव्ह करत त्या चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. दोन धावा इथे कंप्लीट झाल्या, येणाऱ्या या दोन धावांनी धावफलकात वाढ होती, धावसंख्या 9 रन्स ऑन बोर्ड. पाच चेंडूचा खेळ, पाच चेंडूच्या समाप्ती, एकेरीज धावफलकावर 9 धावा, विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 14 गरज आहे, 13 गरज आहे, 13 रन्स, 13 धावा अजूनही विजयाकरता बनवायच्या आहेत. येणारे 13 बॉल शेष आहेत, 13 बॉल रिमेनिंग अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल, इथे बॅटची कडा फ्लाइंग स्लिप करणं झाली अचुकी, चेंडू निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. अरे 12 बॉलचा खेळ शेष आहे, या 12 चेंडूमध्ये विजयाकरता बनवायचे आहेत 9 धावा, 12-9 हे समीकरण जुळवण्याकरता इथनं चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे, चांगले स्ट्रोक्स खेळणं गरजेचं आहे आणि हे चांगले स्ट्रोक्स, ही चांगली बॅटिंग या मॅचमध्ये अत्यावश्यक राहील. नवीन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅक वरनं ज्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय टीमनं, ज्या 9 धावा डिफेंड करायच्या आहेत त्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर आणलाय गोलंदाज आदिमला, बघूया आदिम. ते पहिलाच बॉल वेगवान, तेज तर्रार, विकेटच्या वरनं निघून जाणारा, विकेट कीपर ज्या गॅदर होणारा, 9 धावा आहेत, लढण्याजोगं बळ आहे इथनं, एक एक बॉल खूप निर्णायकतेनं हाताळावा लागेल, एक एक बॉल अचूक टप्प्यावर हाताळावा लागेल, इथनं एक एक बॉल जर टप्प्यावर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला तर या मॅच मध्ये आदि मोसवाल आपल्या टीम करता निश्चित जागा निर्माण करू शकतो. आधी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आदि मोसवालच्या विपक्ष स्ट्रायकर इनकडे बॅटिंग शहनवाज,
यावेळेस मात्र लेट कटच्या माध्यमातून खेळला, सॉफ्ट हँडल ने खेळलाय, एक सिंगल इथे सहजतेने मिळाले, दुसरी त्या कॉल आहे आणि या दोन धावा अगदी सुखरूपतेनं दोन्ही फलंदाजाने कंप्लीट केल्या। या दोन धावावर धावसंख्येत वाढ, धावसंख्या 15 सात रनची इथे विजयाकरता गरज आहे आणि त्याकरता तुमच्याकडे बॉल शेष आहेत ते 10 बॉल 7। या मॅचचं समीकरण अगदी सहजतेनं मॅचवर आगेकूच करण्याचा प्रयत्न, या मॅचवर आपल्या नावाची शिक्का मोर्तब करण्याचा प्रयत्न। क्लीन बोल झालाय फलंदाज, यावेळेस फलंदाज आउट। आधी गोलंदाजी ट्रॅक वर न पुढचा बॉल घेऊन चेतन खरे चेंडूला उडवलंय, उंच हवेमधन पाठवलंय आणि क्षेत्ररक्षकानं इथे एक टिपलाय, अचूक झेल, माघारी जावं लागेल चेतन खरेला, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि अशा संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही षटकार मारण्याचा प्रयत्न करून आपल्या टीमला निश्चित अडचणीमध्ये घेऊन जाताय आणि यावेळेस हा अडचणीमध्ये आणणारा स्ट्रोक खेळाडू बाद। बॉल संध्याकाळचं सत्र जसं जसं येईल ना तसं तसं लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला मजा पाहायला मिळेल। या मॅच मध्येही अगदी तसंच चित्र आहे, इथे लो स्कोरिंग मॅच मध्ये संघर्ष करायला भाग पाडलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला। इथे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते सुकेना ही टीम, सुकेना आणि त्यांच्या विपक्ष टीम रांजणगाव, त्यांच्यामध्ये हा संघर्ष, त्यांच्यामध्ये ही फाईट, त्यांच्यामध्ये हे द्वंद्व युद्ध तुम्ही अनुभवताय। न्यूमॅन इन नवीन फलंदाज आहे मैदानामध्ये, साई मैदानात आलाय, खुल्या डब्याचा बॉल इथे डायरेक्ट हिट नाही आहे, एक सिंगल इथे मिळाली, दुसऱ्या धावेकडे धावण्याचा प्रयत्न आणि 2 इथे कंप्लीट झाल्या। या 2 धावाने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या 2 वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते 18-18। येणारे शेवटचे 6 बॉल, विजयाकरता 4 गरज आहे। चला वेळ जास्तचा जातोय पंच, लवकरात लवकर मॅचला सुरू करण्याची वॉर्निंग द्यावी टीमला, कारण आणखी 2 मॅचेस या संध्याकाळच्या सत्रात होणं थोडस कठीण जाऊ शकत।
सिक्स बॉल रिमेनिंग एंड फोर रन्स रिक्वायर्ड टू विन. येणारी सहा बॉल विजयाकरता चार बनवायचे आहेत. मॅच अजूनही संपलेली नाही आहे, कारण फिल्डिंग करणारी टीम रांजणगावकर म्हणत आहेत आम्ही अजूनही हरलेलो नाही आहे. या मॅचमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं घडवायचं आहे. या मॅचमध्ये जे आत्तापर्यंत आघाडीत आहे त्याला घटित आम्हाला करायचं आहे. इथे ज्या धावा उरल्या चार त्याला डिफेंड करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, आणि या डिफेंड करण्याच्या क्षमतेला आम्ही मैदानातनं पुन्हा एकदा प्रदर्शित करू. ही रंगतदार लढत तुम्हाला पाहायला मिळतीय एम आय डी सी मित्र मंडळ यांच्या वतीनं आयोजित एम आय डी सी चषक 2023 मध्ये. निर्णायक सहा बॉल, त्यामध्ये चार धावा डिफेंड करायच्या आहेत गोलंदाजी ट्रॅकवरनं. गोलंदाज आलाय शाहरुख, शाहरुखच्या विपक्ष स्ट्रायकर इनकडे साई. शाहरुख आणि साई या दोघांमधला संघर्ष. त्यावेळेस थोडीशी वेगळी बॅटिंग आम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, थोडीशी बॅट फिरणं गरजेचं होती. बघा सहा मध्ये चारची गरज आहे. इथे पुल किंवा हुकचा प्रयत्न केला असताना तर दोन ते तीन धावा सहजतेनं आल्या असत्या. हा हुकचा आणि पुलचा प्रयत्न न करता फलंदाजानं फक्त सॉफ्ट हँडलला खेळणं पसंत केलं, आणि त्यामुळे एक की आकड्यानं दाफलक वाढताना 19. येणारे पाच बॉल तीनची गरज. इथे उलट्या हातानं रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा निर्धाव बॉल आलाय, आणि या डॉट बॉल बरोबर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच अजूनही संपलेली नाही आहे, हे मॅच ऑन आहे, कारण येणारे चार बॉल बनवायचे आहेत तीन. कट केला चेंडूला, फ्लाइंग स्लीप मध्ये खेळाडू, एक सिंगल, तीन बॉल दोन. सिंगलच घ्यायचे आहेत याच मनसुब्यानं फलंदाज बॅटिंग करतायत. त्यामुळे मॅच अंतिमच्या सत्रापर्यंत जाईल, अंतिमच्या चेंडूपर्यंत इथनं कन्वर्ट होऊ शकते. मात्र येणारे तीन बॉल काय ते एखादी रिस्क घेतली जाईल आणि या मॅचला लवकर फिनिश केलं जाईल का, कारण जेवढं शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढी ही मॅच. इथे स्टेप आउट केलं, जागा बनवली एक सिंगल करता खेळण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल सहजतेनं कम्प्लीट झाली. दुसऱ्या धावे करता इथे इथे दोन की एक पंच धावा किती कम्प्लीट होतील, दोन टू रन्स, कारण बेल्स नाही आहेत स्टंपवर, बेल्स ऑफ आहेत, त्यामुळे तुम्हाला स्टंप हातामध्ये घ्यावा लागेल काढून, आणि ते न केल्या कारणाने या दोन रन्स इथे कम्प्लीट झाल्या, आणि या दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोचली 22. या मॅचला इथे जिंकलंय ते टीम सुक्याना टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. टीम रांजणगाव, आपण इथवर आलात, आपण संघर्ष केलात, आपण खूप चांगले खेळलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.